नमस्कार, माझं नाव सुजाता श्रीराम कोठेकर. मी बाय प्रोफेशन टीचर आहे. मी मागच्या वर्षी श्री विजय खंडागळे सर यांच्याकडे स्विमिंगसाठी कोचिंग लावली होती. सरांनी अगदी खूप छान शिकवलं. पहिल्यांदा जेव्हा मी स्विमिंगला आले तेव्हा मी खूपच घाबरलेली होते, कारण आम्ही स्विमिंगचा कोचिंग लावण्यापूर्वी काही दिवस आधीच आम्ही फिरायला गेलो होतो, आणि फिरायला गेले असताना त्या ठिकाणी आम्ही स्पोर्टच्या राईड करत होतो, वॉटर स्पोर्ट करत असताना आमची बनाना बोट पलटी झाली, आणि पलटी झाल्यानंतर समुद्रात आम्ही खूप घाबरलो. घाबरल्यानंतर त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपल्याला स्विमिंग आलं पाहिजे, आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी श्री विजय खंडागळे सर यांच्याकडे स्विमिंगचा क्लास लावला. स्विमिंगचा क्लास लावल्यानंतर सरांना पाहून आम्हाला असं वाटलं की आता सर जेंट्स आहेत आणि आम्ही कसं काय शिकणार. पण सरांनी आम्हाला ग्वाही दिली की मी तुम्हाला टचही न करता मी तुम्हाला स्विमिंग शिकवेल, आणि विदिन वन मंथमध्ये त्यांनी आम्हाला स्विमिंग शिकवलं. त्यांच्या स्विमिंगमुळे आम्ही पाण्याला घाबरणं सोडलं. त्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या एक वर्षाच्या पिरियडनंतर आता पुन्हा आम्ही हा जॉईन केला आहे स्विमिंगचा क्लास. मला असं वाटलं की आता एक वर्ष झालेलं आहे, मी कदाचित आता स्विमिंग विसरलेली असेल, पण असं बिलकुल नाही. सरांनी इतकं सुंदर आम्हाला शिकवलं की त्यांच्या कोचिंगमुळे पाण्यामध्ये उतरल्यानंतर लगेच आम्हाला पोहता आलं, पुन्हा स्विमिंग करता आलं, आणि मनात जी काही भीती होती ती पुन्हा गेली. सरांचं जे काही समाजकार्य आहे ते पण खूप वाखाणण्याजोगं आहे. आत्ताच 13 एप्रिल 2022 सरांनी जे काही लोकं विहिरीमध्ये तळ्यामध्ये पाण्या शेततळ्यामध्ये बुडून मरतात यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सोशल वर्कसाठी एक इव्हेंट ठेवला होता, आणि त्यामध्ये सर 8 तास सरांनी स्विमिंग केलेलं आहे. आणि त्यांचं ते सोशल वर्क पाहून आम्ही भारावून गेलोत, म्हणजे खूपच भारी वाटलं. ते जे त्यांचं काम आहे ते आम्हाला सुद्धा कामी येत आहे, कारण आमच्याही मनामध्ये जी पाण्याबद्दल भीती होती ती अगदी दूर झालेली आहे. मी माझ्या मुलांना पण सरांकडे स्विमिंग शिकवलेली आहे, सरांकडून त्यांनाही कोचिंग घेतलेलं आहे. माझ्या पूर्ण फॅमिलीला स्विमिंग येते, आणि मला थोडासा बॅक पेनचा त्रास होता. सरांनी मला अशा पद्धतीनं स्विमिंग शिकवलं आहे की माझा तो बॅक पेनचा त्राससुद्धा कमी झालेला आहे. त्यामुळं मी थँक्स टू खंडागळे सर, खूपच छान शिकवतात. त्यांच्या समाजकार्याबद्दल, त्यांना जे काही आपल्या पृथ्वीवर 60-70% पाणी आहे, आणि खूप असे लोक आहेत की जे पाण्यात पडल्यानंतर घाबरूनच मरतात, हातपाय चालवण्याचा प्रयत्नच करत नाहीत. पाण्यात पडल्याबरोबर त्यांना असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही, आणि ते मरतात. तर आपण जर थोडंफार स्विमिंग शिकलो तर ॲटलिस्ट आपण आपला जीव, स्वतःचा जीव तरी वाचवू शकू. त्यामुळं सरांना अशी इच्छा आहे की पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना, इव्हन भारतातल्या सगळ्या लोकांना स्विमिंग आलं पाहिजे अशी सरांची इच्छा आहे. आणि ती इच्छा किंवा ते ध्येय मनामध्ये घेऊन सर कार्य करतायत, काम करतायत, आणि त्यांच्या ह्या कार्याला, त्यांच्या ह्या कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल नक्कीच. हॅलो, माझं नाव सुप्रिया सोसे, मी बाय प्रोफेशन टीचर आहे. सरांकडे मागच्याच वर्षी मी स्विमिंगचा क्लास शिकले होते, म्हणजे कोरोनाच्या आधी. तर त्यावेळेचा एक्सपिरियन्स असा होता की कोचिंग शिकायला, म्हणजे सॉरी स्विमिंग शिकायला मी इथे आले, पण मला भयंकर वॉटर फोबिया होता. आत्ताच माझ्या मैत्रिणीने बनाना बोटचा इन्सिडन्स तुम्हाला सांगितला, तर त्या इन्सिडन्समध्ये ह्या सगळ्याजणी बाहेर आल्या, मात्र मी फार जाम बुडाले होते. लाईफ जॅकेट असतानाही मला ते जॅकेटसुद्धा वाचवू शकले नाही. याचं कारण हे की जी फ्लेक्झिबिलिटी बॉडीमध्ये असायला हवी, जसं सर सांगतात नेहमी की बॉडी एकदम लाईट करा पाण्यामध्ये असताना, तर ते बिलकुल नव्हतं माहिती. त्यामुळे ते तो इन्सिडन्स झाला होता. मग त्यावेळेला मी ठरवलं होतं की मला स्विमिंग शिकायचीच, एनी हाऊ मला स्विमिंग शिकायची. तर इथे जवळच माझं घर जवळच आहे, तर मला असं वाटलं की आपल्याजवळच एक स्माईल स्टाईल नावाचा स्विमिंग पूल आहे, तर आपण भेट देऊन बघूया वॉट विल हॅपन. तर मी जेव्हा इथे आले तर मला इथे खंडागळे सर भेटले. पहिल्यांदा जेंट्स पाहूनच माझा मूड खरं तर ऑफ झाला, कारण एक जेंट्स लेडीजला कसं शिकवणार, आणि आपण त्यांच्यासोबत कम्फर्टेबल कसं होणार जेव्हा आपल्याला इथे शिकायचं आहे. पण सर बोलले की मॅम, तुम्ही अजिबात घाबरू नका, किंवा असं तुम्हाला वाटू देऊ नका की मी एक जेंट्स आहे आणि तुम्हाला कसं शिकवेल, कारण मी पाण्यातही न उतरता आणि तुम्हाला टचही न करता स्विमिंग तुम्हाला शिकवणार आहे. तर माझ्यासाठी हा विषय अगदीच नवीन होता, आणि मी त्यांना म्हणजे अगदी बोलले पण असं की सर हाऊ कॅन, असं कसं काय होऊ शकतं, आणि मला नाही वाटत तुम्ही मला स्विमिंग शिकवू शकाल.
पण सर म्हणे मॅडम विश्वास ठेवा आणि एवढा विश्वास ठेवा की विदिन वन मंथ मी तुम्हाला स्विमिंग शिकवणार आहे, त्यानंतर मी तुमची कोचिंग फीस पण घेणार नाही, मी फक्त वन मंथ कोचिंग फीस घेत असतो. आणि मग बस आम्ही शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यावेळेला सर्व स्टेप बाय स्टेप सरांनी शिकवलं, जसं की पाण्यामध्ये पाय वगैरे चालवायचे, लेग्स मुवमेंट करायच्या, नंतर हँड मुवमेंट्स करायचे, असं हळूहळू फ्लोट वगैरे बांधून आम्ही पोहायचो. खूप भीती वाटायची, सर बाहेर राहायचे, पण सर म्हणायचे डोंट वरी, तुम्हाला असं एका क्षणाला जर वाटलं की मी बुडते आहे तर आय विल कम इन वॉटर. सर कोणत्याही क्षणाला पाण्यामध्ये, आणि असं झालंय कधी जर एखाद्याला प्रॉब्लेम आला असेल तर सर एका क्षणाचाही विलंब न लावता पाण्यामध्ये आलेले आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट होती की एका जेंट्स कोचने आम्हाला खूप छान पद्धतीने असं शिकवलं. आता यावर्षी आम्ही एक वर्षाच्या कम्प्लीट गॅपने इथे आलो आहे, तरीसुद्धा असं बिलकुल वाटलं नाही की आम्ही स्विमिंग विसरलो. सर ही एक गॅरंटी घेतात की ते लाईफ टाईम स्विमिंग आम्हाला शिकवतात. त्यांची जी कोचिंग आहे नुसतं माउथ ज्याला म्हणू आपण बोलून ज्यांनी आम्हाला शिकवलंय काहीही न करता, ते इतकं प्रभावी आहे की तुम्ही आयुष्यात कधीही स्विमिंग विसरू शकत नाही. नुसतं मीच नाही तर माझ्या संपूर्ण फॅमिलीला मी इथे स्विमिंगचा क्लास लावला होता, जशी की माझी मुलगी, माझा मुलगा, माझे मिस्टर, आम्ही सर्व फॅमिलीने इथे स्विमिंगचा क्लास लावला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं हे. आणि आता खरोखर पाण्याविषयी भीती वाटत नाही, आणि आयुष्यात अशी एक गोष्ट होती, माझं पॅशन होतं की मला स्विमिंग यायला हवं, ते आलं. विजय खंडावे सर यांच्याबद्दल काय बोलावं, त्यांचं म्हणजे त्यांनी आत्ताच गेल्या 13 एप्रिल 2022 जो इव्हेंट केला मृत व्यक्तींसाठी, जे पाण्यामध्ये बुडून ज्यांचा मृत्यू झाला त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सरांनी जो इव्हेंट केला तो खरोखर कौतुक करण्यासारखा होता. अनेक दिग्गज लोकांनी त्यांच्या या इव्हेंटला भेट दिली, आम्ही पण आलो होतो सरांना कॉंग्रॅच्युलेट करायला. आणि खरंच म्हणजे हा सरांचा जो दृष्टिकोन आहे हा असा आहे की मल्टीप्लाय होतोय सरांचा दृष्टिकोन. जय हो मूवी आपण बघितली आहे की जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट करत असाल तर तुम्ही ती 3 लोकांना सांगा, ते 3 लोक ही चांगली गोष्ट अजून 3 लोकांना सांगतील, आणि तुमचा जो हेतू आहे हा मल्टीप्लाय होऊन एक वेळ अशी येईल की तुमचा जो चांगला हेतू आहे हा संपूर्ण जगभर पसरायला वेळ नाही लागणार. तर हा एक खूप मोठा दृष्टिकोन आहे, खूप व्यापक दृष्टिकोन आहे. नाहीतर आपण बऱ्याचदा असं बघतो की प्रोफेशनल स्विमिंग पूलला आपण जेव्हा जातो तर त्यांचा उद्देश केवळ पैसा कमवणे असा असतो, आणि ते कोचिंग करायलाही भरपूर आपला टाइम कन्झ्युम करतात. तर यामुळे असं होतं की आपला पैसा खूप जातो, आपल्याला कोचिंगही नीट मिळत नाही. पण सरांचा रूल एकदम असा आहे की मी फक्त 1 महिना तुमच्याकडनं कोचिंग फीस घेईल, त्यानंतर मी तुमच्याकडनं कोचिंग फीससुद्धा घेणार नाही. या पद्धतीनं जर कोणी तुम्हाला गॅरंटी देत असेल तर तुम्ही हा प्रत्येकाने हा क्लास इथे लावायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर ग्रामीण भागातल्या स्त्रिया ज्या आहेत, आता ज्या आपण सगळ्या औरंगाबादमध्ये राहतो आहे, तर आपला एक समज असतो की आपण कसं जायचं किंवा जेंट्स कोच आहेत तर कसं शिकवतील. तर मी तुम्हाला खरंच सांगेल की असा जर फोबिया तुमच्या मनात असेल, अशी काही भीती तुमच्या मनात असेल, तर खरंच कम्प्लिटली काढून टाका. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्विमिंग शिकाल. एक लेडीजला जी सेक्युरिटी हवी असते ती सेक्युरिटीसुद्धा तुम्हाला इथे मिळते, तुम्हाला कुठल्याही जेंट्स स्विमरचा इथे त्रास होत नाही, आणि अशी प्रायव्हसी मला नाही वाटत की आणखी कुठे आहे. तर सर खरोखर तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही ज्या पद्धतीने वसुधैव कुटुंबकम ह्या भावनेतून ही स्विमिंगचं पूल चालवता आहेत, कोचिंग करता आहेत, जे मृत झाले आहेत पाण्यामध्ये बुडून ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी तुम्ही एकदम एवढा ग्लोबल व्ह्यू ठेवून जे काम करता आहे सर, त्यासाठी खरोखर तुमच्या कार्याला सलाम. थँक्यू.